तर संवादाचा सेतू बांधला जातो तो म्हणजे भाषेतूनच, आणि अभ्यासाच्या सेतूलाही भाषेचीच जोड लागते. पण भाषा जर अभ्यास पक्क करून देणारी आणि उत्तरं सहजपणे लक्षात ठेवायला मदत करणारी असेल तर अशी भाषा परवणीस ठरते. हा यशस्वी प्रयोग केलाय तो एका वराडी व्यक्तीनं. असे सूक्ष्म भेगा होते आणि त्या भेगामधून खालच्या थरातला लावा रसाचा बाहेर आला. खदा 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 असा उली 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 बाहेर आणि असा पसरे खद 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 असा लावारस इथून निघे आणि असा आरामशीर पसरे. ठीक आहे, जशी काही खिचडी उतू जाते, वरण उतू जाते आणि असा पसरे आणि असा शांत होय. शिक्षणात भाषेचा असा सुरेख मेळ घातलाय तो वराडी बोलीतून शिकवणाऱ्या वर्ध्यातील नितेश कराळी या शिक्षकांनी. त्यांचं आगळ्या वेगळ्या शैलीतलं शिकवणं तसंच त्यांचे व्हिडिओ सध्या कमालीचे व्हायरल झाले. पादा मुर्धा, ठीक आहे, तर ते मुर्धा वर्ण उच्चारताना जीभ अशी मांगण्या लागते, अशी पलटवा लागते, अशी धड धड ठोस मारते ते उच्चारताना. कुठं त्या जिथं अनर्षाच्या डालड्याची बघते तिथं हे बा टठ डड टठ. आता बा दंतवर नाही तथ दद, दंत म्हणजे दात काऊन तर जीभ मांगण्या लागते आणि दाताले रप्पर 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 ठोस मारा लागते. ठीक आहे, त्याला म्हणते दंत. म्हणजे मी गावरानी मूळची भाषा वापरतो जी विद्यार्थ्यांना सहज लक्षात जाते आणि मी अजिबात पुस्तकातले उदाहरणं फारसे देत नाही. आपल्या आजूबाजूच्या समाजातले जे उदाहरणं आहे ते उदाहरणच मी त्यांना देतो, त्याच्यामुळे ती त्यांना पटकन डोक्यात जाते, सहज समजावी आणि पटकन डोक्यात जावी. आणि विद्यार्थी त्याच भावनेत येतात की आपल्या भाषेत, ठीक आहे, हे शिक्षक शिकवतात किंवा हा मास्तर आपल्या भाषेत शिकवतो. फोनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी नावानं वर्ध्यात नितेश कराळे स्पर्धा परीक्षांसाठी क्लास चालवतात. त्यांच्या अनोख्या शैलीतील शिकवण्याचा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना फायदाही होतोय. सरांकडे गेल्यानंतर सरांनी जेव्हा समजून सांगितलं की त्याचा सिलेबस समजून सांगितलं की याच्यामध्ये समजा प्री आहे, मेन्स आहे, ह्या एक्झाम होते, हा सिलेबस आहे, तुम्ही करू शकता, तर तेव्हा म्हणजे एक कॉन्फिडन्स तर होता स्वतःवर, पण आणखी कॉन्फिडन्स समजा वाढायला लागला की आपण पण एक्झाम क्रॅक करू शकतो. वराडीमध्ये शिकवायची पद्धत आहे किंवा त्यांचे जे एक्सप्लेनेशन करण्याचे पॅटर्न आहे आणि ते ज्या प्रकारे जसं भूगोल झालं तर भूगोल मॅपनुसार ते सांगून देतात आणि करून पण देतात, हिस्ट्री ज्योग्राफी पण तसेच लिंक लावून पण शिकवून देतात आणि इकॉनॉमिक्स सारखे पॉलिटी सारखे सगळे अशा कलमा सुद्धा आमच्या लक्षात राहून जाते अशा प्रकारे शिकवतात ते. वराडी शिक्षकाचे मायबोलीतले हे धडे सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरले. हा कल्पक प्रयोग निश्चितच कौतुकास्पद असाच आहे. मिलिंद दांडे, झी मीडिया, वर्धा.